भारतीय जनता पार्टी केन्द्र सरकार ने नरेंद्रजी मोदी नेतृत्व खाली शेतकरी हिताचे तीन विधेयक मांडली ती राज्यसभेत लोकसभेत मंजूर झाली। राष्ट्रपति स्वाक्षरी करा त्याच्याकडे गेलेले आहे, परंतु राज्य सरकार दलालांना वाचवण्यासाठी हा कायदा किंवा हे तिन्ही कायदे महाराष्ट्रात लागू करू इच्छित नाहीये। वास्तविक पाता कृषी उत्पन्न समितीने बाजार मान्यता दिलेल्या बाजाराबाहेरही शेतकरी विकू शकतो, हे शेतकऱ्याचा मोठा फायदा आहे। कृषी मालाच्या राज्यांतर्गत आणि आंतरराज्य हालचालीसाठी अडथळे दूर होणार आहेत। मार्केटिंगचा आणि वाहतुकीचा खर्च कमी करून शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे। आपल्या पिकासाठी गाऊ विक्रेते आणि प्रोसेसिंग इंडस्ट्रीची व्यवस्था करता येणार आहे। तसेच बाजारपेठेतल्या अस्थिरतेचा भार शेतकऱ्यावर सोसावा लागणार नाहीये। इतके महत्त्वाची कलमं या कायद्यामध्ये आहेत, या कायद्यामुळे शेतकऱ्यांचा पूर्ण फायदा होणार आहे। परंतु हे तिघांनी सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नाही तर दलालांच्या बाजूने असून त्यांचं असं म्हणणं आहे की दलाल जगले पाहिजे, शेतकरी मेला तरी चालेल, आणि आम्ही ते होऊन देणार नाही आहे। केंद्रातला कायदा राज्यात लागू झालाच पाहिजे, यासाठी आज पूर्ण महाराष्ट्रभर या जे शासनाने जे परिपत्रक काढले महाराष्ट्र शासनानं ते फाडून ते जाळून त्याचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे। पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे। आज साताऱ्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिवाजी महाराजांच्या पायाखाली आज आम्ही आंदोलन करत आहोत। पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजींनी जो केंद्रामध्ये शेतकऱ्यांचा हिताचा कायदा मंजूर केला त्याला हरताळ फासण्याचं काम हे ठाकरे सरकार करत आहे। आजच्या या आंदोलनाच्या स्वरूपाने आज आम्ही या ठाकरे सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करतो। त्याचं कारण असं की ज्या पद्धतीनं आज ठाकरे सरकार तीन चाकी सरकार आपल्या सातत्यानं दिसत आहे की त्यांच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून एकदा काँग्रेसकडून एकदा शिवसेनेकडून एकदा राष्ट्रवादीकडून आपापसात वाद चालू आहेत, आणि माननीय पंतप्रधानांनी जे घेतलेले शेतकऱ्यांचे जे कायद्याचे हिताचे जे कायदे आहेत तर त्यामध्ये काहीतरी दिशाभूल करण्याचं काम हे ठाकरे सरकार करत आहे। आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। जनता पार्टीच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांचं मी अभिनंदन करते, कारण दलालांना मोडीत काढण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी खूप महत्त्वाचं आणि सगळ्यांना न पटणारं म्हणजे राजकीय जे विरोधक आहेत त्यांना न पटणारं असं महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे। पण अजून शेतकऱ्यांना गाफील ठेवलं जातंय, त्यांचा जो फायदा आहे तो त्यांना लक्षात न आणून देता त्यांना त्याचं नुकसान कसं आहे असाच गैरसमज सगळीकडे पसरवला जातोय। तर सर्व देशातील सर्व शेतकऱ्यांनी जागं व्हावं, याच्या मागचा जो स्वतःचा फायदा आहे तो लक्षात घ्यावा। बाकीचं कपडे असो बाकीचा माल जसा देशात कुठेही विकता येतो त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल देशात सर्वत्र विकता यावा आणि जास्तीत जास्त फायदा करून घेता यावा यासाठी हा नियम आणलेला आहे। तर कृपया कुणीही शेतकऱ्यांनी गैरसमज करून घेऊ नये, विरोधक किंवा दलाल हे स्वतःचा फायदा बघण्यासाठी तुम्हाला याच्यापासून परावृत्त करताय। भारतीय जनता पार्टीकडून आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतोय की शेतकरी बंधूंनो जागा व्हा आणि स्वतः कष्टाने कमवलेल्या शेतीमालाला योग्य भाव मिळवा।